सूत्र एकवार आहेत ते प्रथमेश आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते सुरेश दादा. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय तो व्हाईट चेंडू अवंतर धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे. प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेरून जायचंय. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू अवंतर धाव येते. समालोचन कक्षामध्ये शांतता ठेवायची आहे. पुढचा चेंडू यावेळेस भिडकावून दिला चेंडू जाईल तो पंच निर्णय कळवायचा आहे. साधा वा ब्रँडेड शॉटकार पुढचा चेंडू पंचांचा इशारा व्हाईट चेंडू दोन धावा व्हाईट प्लस वन. आतापर्यंत संघाची धाव संख्या झालेली आहे ती नऊ. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते या ठिकाणी. फक्त एकच धाव. ओके अकरा धाव संख्या झालेली आहे. चुकतो तो माणूस चुका सुधारतो तो देव माणूस. आमचे गुरुवर एक किरण सर मस्कर. पुढचा चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये मिळते ती एक धाव. आमचे गुरुवर्य किरण पांडुरंग सर मस्कर आज त्यांची आम्हाला उणीव भासते. ते देखील आज मोठी स्पर्धा कव्हर करतायत. पावसाचं आगमन झालेलं आहे. पुढचा चेंडू यावेळी टोलवलं चेंडू मात्र धाव संख्या एकच. डिक्लेअर झोन मध्ये मिळते ती सिंगल धाव. दोन्ही संघ तेवढंच मातब्बर पाहायला मिळते आपल्याला. अजूनही पहिला षटक प्रगतीपत्रावर. पुढचा चेंडू सुरेश घेऊन येत आहेत. डॉट चेंडूची सांगता होते या ठिकाणी. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक म्हणजेच वन टू गो. पुढचा चेंडू पावसाचं चांगलंच आगमन मैदानावरती. पावसाची देखील गरज आहे आपल्याला. सुंदर चेंडू हाताळले सुरेश यांनी. आतापर्यंत संघाची धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 13. चांगलं षटक हाताळले सुरेश यांनी.
पार्टनरशिप देखील चांगली झाली अतुल आणि प्रथमेश यांची. पुढचा चेंडू बघूया कोण घेऊन येते. मला वाटतंय सचिन दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ. चला स्पीड अप घ्यायचंय. सचिन सुंदर झेल होता या ठिकाणी मात्र झेल सुटलाय. धाव संख्या मिळेल ती एकच वन डी. पुन्हा एकदा एक धाव पळून काढण्यात आले. धाव संख्या झाली ती 15 बिनबाद 15. दोन चेंडू अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुढचा चेंडू. कट केला चेंडू एक धाव पूर्ण यशस्वीरित्या एक धाव पूर्ण झालेले. बार गेंद को उड़ाया गिल गिल चंपा खुशोई रंबा ठोकम टाक डीजे चेरन A1 क्वालिटी चा ब्रांडेड शटकार. चार चेंडू आणि 22 धाव संख्या झालेले. स्क्रीन वरती पाहू शकता ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा चेंडू गोशांकिंग क्षेत्रामध्ये गेलेले. एकच धाव मिळेल या ठिकाणी. आमचे गुरुवर्य लव सर आम्हाला मार्गदर्शन करताना या ठिकाणी. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा अंतिम चेंडू बघूया किती धाव संख्या मिळते या चेंडू वरते. यावेळी उडवलाय चेंडू सीमारेषा पार. मिळतील त्या धावासा दोन षटकांनंतर धाव संख्या झालेली ते 29 बिनगडी बाद. पहिल्या खेळीतील तिसरे शतक घेऊन आलेले आहेत मला वाटतं सिंगम मालदनचे नितीन दादा. यांना पाहू शकता. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे ते गोलंदाजी करतायत. यावेळी कट केलेले चेंडू डिक्लेअर धाव. सुंदर असा चेंडू हातलाय. एकच धाव. एक चेंडू आणि 30 धाव. यावेळी भिडकावून दिलेला चेंडू चेंडू जाईल सीमारेषा पार आणि मिळतील धावा 6. आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाही. चांगलीशी पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला.
अंपायर आताचे साधा होना दोन चेंडू आणि 36 धाव संख्या झाले बिनगड्यांच्या मोबदल्यात. आता बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगलंच प्रयत्न होते या ठिकाणी, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडू वन बाउन्स, सीमारेखा पार, मिळतील धावा 4. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 4 धावा. पुढचा चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये, चेंडू 1 धाव. आतापर्यंत संघाची धाव संख्या झाली 4 चेंडू 41 धावा बिनगडी बाद. अजूनही पहिल्या पूर्वार्धा मधील 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आणि दांडी 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 फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेले अतुल 11 चेंडू आणि 21 धाव संख्येवरती. पुढचा नवीन फलंदाज आले किरण आणि शेवटचा चेंडू बघूया किती धाव संख्या मिळतात या चेंडूवरती. पुढचा चेंडू ओ खूप चांगला असा चेंडू, परंतु लेखभाईची एक धाव मिळते. अशा प्रकारे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि करूया दुसऱ्या उत्तरदाला सुरुवात. धाव संख्या झालेली आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यात 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वडजाई देवी मालदन या संघाला. बघूया दुसऱ्या उत्तरदामध्ये कसा खेळ होतोय, तोपर्यंत जाऊया लवजी सर यांच्याकडे. चला आपण नाणेफेक करूया. भवानीनगर सळवे विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली, दोन्ही टीमचे कर्णधार चला प्लीज. 43 धावांचं लक्ष टीम वडजाई देवी मालदन, 43 रन्स टू विन. 42 धावा धावफलकावरती नोंद केल्यात जय हनुमान साबेवाडी संघाने. तत्पूर्वी आपण नाणेफेक करूया. भवानीनगर सळवे विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली. भवानीनगर सळवेचे कर्णधार आलेले आहेत ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली. चला दोन्ही कर्णधार प्लीज या, आपण नाणेफेक करूया.
येस आपण नाणेफेक करत आहोत सुरेश काळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते भवानीनगर सळवे विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली भवानीनगर सळवे नाणेफेक जिंकली आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान वाचवली क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. चला मॅच बॉल द्या कमिटी मॅच बॉल द्या. चला प्लीज पंच सामन्याला जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. 18 चेंडू मध्ये 42 धावांची लक्ष. चला दोन्ही टीम फास्ट खेळा प्लीज. ओम साई एम टी सी स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहे. डी जे अद्वैत आमच्या सोबत अगदी सातत्याने उच्च दर्जाचं काम करत असताना समालोचकांच्या आवाजाची कशी काळजी घ्यावी हे मात्र डी जे अद्वैत यांनी मात्र सातत्याने सिद्ध केलंय. कारण एखाद्या कोणत्याही रबर बॉलची स्पर्धा असू द्या अथवा टेनिस बॉलची असू द्या अथवा अंडरम असू द्या डीजे साऊंड कसा असतो त्याच्यावर संपूर्ण स्पर्धेची चर्चा केली जाते. डीजे अद्वैत जर असतील तर मात्र काम मात्र सर्वोत्तम होतं. चला मॅचला करूया आपण सुरुवात. पंच षटक क्रमांक 1 साठी किरण आहेत सुरेश स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईकला फलंदाज मालदनचा सिंगम नितीन कदम. पहिला चेंडू अगदी फेक वन चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल या चेंडूवर. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू अगदी मार्गस्थ होत असताना फलंदाजाला देखील थोडस चकित केलंय या चेंडूवर किरण यांच्या. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू स्लीपच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना साबेवाडी संघाने 42 धावांची नोंद केली आहे आणि 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज दाखल झाले आहेत. आता मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धावांचा पाऊस पडेल का हे पाहायचंय. कुठल्यांदा चेंडू हिट झाल्यानंतर अगदी सरळ जातोय एस टी रक्षकाच्या दिशेने फ्लाइंग स्लीपच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता मात्र सातत्याने अचूक टप्पा योग्य दिशेवर गोलंदाजी केली आहे. अद्याप गोलंदाज किरण यांनी ओव्हर द राऊंड द विकेटने अगदी हा चेंडू देखील फलंदाजाला समजला नाहीये. अपील केली जाते आणि पंचांनी इथे मात्र अपील उचलून धरले. फलंदाज सुरेश बाद पहिला धक्का टीम वडसाई देवी मालदन. क्रमांक 3 वर आले विनोद. 1-1 अशी स्थिती. 4 चेंडूंचा खेळ झालाय.
विनोद पहिला चेंडू ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय निर्धाव चेंडू. पाच चेंडूच्या खेळांती अवघी एक धाव, धावफलकावर एक गड्याचं पतन. टीम वडझाई देवी मालदन, 13 चेंडू मध्ये 42 ची आवश्यकता. शेवटचा चेंडू अगदी ऑन ड्राईव्ह खेळलाय, खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु फेकी पहा, फेकी अगदी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. बॅकअप तीन तीन क्षेत्ररक्षक आलेत, परंतु दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. दोन धावा मात्र शेवटच्या चेंडूवर प्राप्त होतील वडझाई देवी मालधन. 3-1 पहिल्या षटका अंती, 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 40 धावा. प्रथमेश यांचा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना वडझाई देवी मालदन संघाच्या मात्र धावसंख्येमध्ये अकूट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा अगदी रेणुका देवी चषकचा कटआउट आहे, त्या कटआउटला चेंडू जाऊन धडकतोय. मानवंदना देत असताना हा चेंडू या संपूर्ण स्पर्धेला, या कटआउटला. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पदलेल त्याचा वापर करत असताना पंचांचा इशारा नो चेंडू. यस, अगदी स्क्वेअर लेग पंच म्हणून चेतन आहेत. नो चेंडू, फ्री हिटचा चेंडू असेल, सुवर्ण संधी असेल. नितीन कदम मालदनचा सिंगमॅन हात खोलण्याची संधी. या चेंडूवर कितपत मजल मारेल, किती धावा जोडल्या जातील. फ्रेडचा चेंडू ऑन साइडला अगदी जोराने फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू. यस, एक धाव पंच कळवत आहेत. ऑन साइडला जर पाहिलं तर गावदेवी मैदान तळवलीचं हे क्रीडांगण इमारतीचं बांधकाम चालू आहे. यस, एक धाव. या सिंगल ने टीमची धावसंख्या 6. हलकासा चेंडू बाहेर कट झाला आणि फलंदाज नितीन कदम यांच्या शरीरापासून अजून बाहेर जात असताना निर्धाव चेंडूचे होते सांगता. गोलंदाज प्रथमेश अद्याप अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. अकोट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. पदल त्याचा वापर करत असताना, परंतु गोलंदाज अगदी कुशलतेने गोलंदाजी करतायत. प्रथमेश 5 चेंडू हाताळलेत, अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. 1-2 शेवटचा चेंडू फुलर लेनचा बिगेट करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश प्राप्त होईल. मालदनचा सिंगम नितीन कदम यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. सहा चेंडू 31 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फुलर लेनचा ऑफ ड्राईव्हचा फटका अगदी
कव्हरच्या दिशेने फटका सजवला, एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावीवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. पाच चेंडूमध्ये 30 आवश्यकता म्हणजेच काय तर पाच मोठ्या फटक्यांची गरज आहे. पाच चेंडूमध्ये 30 धावा करायच्या आहेत. टीम वडसाई देवी मालदन ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका खेळला गेलाय. स्क्वेअर लेग आहे डीपला, एक धाव पूर्ण केली जाईल. पावसाचं आगमन झालंय या सिंगलने. आता मात्र सामना खुला झालाय. चार चेंडूमध्ये 29 आवश्यकता म्हणजे टीम जय हनुमान साबळेवाडी संघाने या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलंय. गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला खेळायचं होतं. मिड विकेटला शतरक्षक आहे, धावची संधी असेल आणि इथे मात्र एक सोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला वळवलाय, एक धाव मात्र प्राप्त केली जाणार नाहीये. फलंदाजाने अगदी कोणताही प्रयत्न केला नाहीये, त्यांना देखील माहिती आता सामना औपचारिकता शिल्लक आहे 3-29 करायचे असताना चेंडू हवेत खेळलाय. चेंडू जाईल मिड विकेट. अभिनंदन टीम जय हनुमान साबळेवाडी. वडसाई देवी मालदन संघाला 43 धावांचा रनचा पाठलाग करायचा असताना मात्र पराभवाला सामोरे जावं लागतंय. वेल प्लेड टीम जय हनुमान साबळेवाडी. चला नेक्स्ट मॅच भवानीनगर सळवे. आपण नाणेफेक जिंकले, फलंदाजीचा निर्णय घेतलाय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, त्वरित शत्ररक्षण सजवून घ्या.